दोन वेळेला तसं झालं, खूप लोक घाबरली. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी युरोपियन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आता निघालो आहोत इंडियाला येण्यासाठी. तर आता इथे समर व्हॅकेशन आहे, सो आम्ही इंडियाला निघालो आहोत. तर खूप एक्साइटेड आहोत. आणि इथं बघा, आमच्या एवढ्या सगळ्या बॅग्स आहेत. तर इथून आता आम्ही कॅब करून एअरपोर्टला जाणार आहोत. त्यानंतर सगळी जर्नी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही एअरपोर्टला आलो. एअरपोर्टला आल्यानंतर सिक्युरिटी चेकिंग झालं, बॅगेज दिले आम्ही, ड्रॉप केल्या आणि इमिग्रेशन पण झालं. तर आम्ही खूप एक्साइटेड आहोत आता. तर निघालो आता, थोड्या वेळातच आमचं बोर्डिंग चालू होईल. तर तुम्ही हे बॅक साईडचं बघू शकता, मस्त वरती गेट आहे त्यामुळं वरतून छान दिसत आहे. तर हे बघा, आमचं आता खूप एक्साइटेड आहे. इथून आता आमचं प्लेन असणार आहे इतिहाड. इतिहाडचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम घेणार आहोत आम्ही. तर वेळेस आम्ही म्हणजे तुर्केशनी पण आलेलो आहोत आणि इमिरेट्सनी पण आलेलो आहोत. तर ह्यावेळेस फर्स्ट टाईम इतिहाड आहे. तर इथून आता आम्ही अबुधाबीला जाणार आहोत, अबुधाबीवरून मग दिल्ली मग शिर्डी. असं मोठं आमचा ट्रॅव्हल असणार आहे. तर आता चला, 11 वाजता आमची फ्लाईट आहे इथून. तर मग मी तुम्हाला फ्लाईट कशी आहे, त्याची सीट्स वगैरे काय, कसं सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तसं चला व्हिडिओ कंटिन्यू करू. तर आता इथे तुम्ही बघू शकता आमचं बोर्डिंग चालू झालेलं आहे. आता बोर्डिंग झाल्यानंतर आम्ही जे आमचं प्लेन आहे इतिहाड त्या गेटला चाललेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इतकं कम्फर्टेबल सीट्स आहे याच्या. आणि वरती हे स्टोरेज ठेवण्यासाठी रॅक्स पण आहेत. तर बॅग्स वगैरे ठेवून झाल्यानंतर आता इथे फ्रीमध्ये काय काय गोष्टी मिळतात की जे आपण वापरू शकतो. हे आहे हेडसेट, बॅग दिलेले आहे त्या बॅगमध्ये. अजून त्यात आहे आय मास्क, जो आपण झोपायचा असेल तर डोळ्याला लावून झोपू शकतो. आणि त्याचबरोबर हे आहे अंगावर घेण्यासाठी ब्लँकेट आणि ही पिल्लो पण दिलेली असते. त्याचबरोबर हे आहे हँड क्रीम आणि जे हे आहे इयरपप्स, जे कान वगैरे जर दुखला टेक ऑफच्या वेळेस तर तुम्ही हे घालू शकता, वेअर करू शकता. त्याचबरोबर जे किड्स आहेत तर लहान मुलांसाठी सुद्धा अशीच ॲक्टिव्हिटी बॅग दिलेली आहे. त्यामध्ये बरेच ॲक्टिव्हिटी आहे. आणि आपण जेव्हा उतरणार तर ही बॅग आपण मुलं घेऊन जाऊ शकता त्यांच्या घरी. तर हे असे ॲक्टिव्हिटी बुक्स आहे जेणेकरून मुलांना प्रवासामध्ये बोर होऊ नये म्हणून. तर बऱ्याच गोष्टी आहे. आता हे डिटेलमध्ये आम्ही बघून खेळणार आदू. त्याचबरोबर मोठी छान अशी स्क्रीन आहे. जागा पण एकदम छान आहे. हायटेड जे टुरिस्ट आहे ते पण व्यवस्थित बसू शकता. तर हे बघू शकता पूर्ण मोठं प्लेन आहे. आणि हे ह्या स्क्रीनवर आपल्या बॉलिवूडच्या ज्या मूवी आहेतच, त्याचबरोबर रिलिजियन्स मूवीमध्ये सुद्धा खूप छान वाटलं मला ते बघून. त्यामध्ये आपला मराठी चित्रपट सुभेदार होता आणि बॉईज 4. तर चला आता आपलं प्लेन टेकऑफसाठी आता रेडी होईल. तर मी रॉकेटरी फिल्म बघितलेली नव्हती, सो मी आता रॉकेटरी फिल्म बघत आहे. तर आमचा अदू त्याचे गेम खेळण्यात बिझी आहे. पूर्ण प्रवासात त्याचं हेच चालू असतं, त्यामुळं तो खूप एन्जॉय करतो ही जर्नी. तर हे बघू शकतात आता प्लेन टेकऑफसाठी रेडी होत आहे, आता सुरू झालेलं आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल मूव्हिंग होत आहे प्लेन. सो आता प्लेनने टेकऑफ केलेला आहे. टेकऑफ करताना मी मोबाईल बंद ठेवला त्यामुळे. तर चला आता आपण लवकरच पोहोचू अबुधाबीला. तर इथले तुम्हाला लंच पण मी शेअर करते. तर लंचमध्ये आम्ही व्हेजिटेरियन हे ऑलरेडी ऑर्डर केलेलं होतं त्यामुळे. तर इथं फ्रूट्स आहे, सॅलड्स आहे तर मेन कोर्समध्ये. तर आता हे आपण ओपन करून बघूया. त्यामध्ये बटाटा आणि पालक भाजी होती, राईस होता आणि राजमा आहे. तर हे बघू शकता तुम्ही खूप अंतर कापून आता लवकरच आपण अबुधाबीला पोहोचू. म्हणजे नीस टू अबुधाबी हा 6 ते 6.5 तासाचा प्रवास आहे. तर
तर इथं स्क्रीनवर मला ही गोष्ट बघायला खूप आवडत असते की आपण आता कुठं पोहोचलो आहोत, किती मील्स आपण उंच आहोत, तर खूप छान वाटतं हे बघायला. तर इकडं तर काही पाऊस नाही आहे आणि अबुधाबीला पण नाही आहे, तर दिल्लीतूनच आम्हाला जरा प्रॉब्लेम होऊ शकतो असं वाटतं मला. तर आता हे अबुधाबीला आपण लँड केलेलं आहे. इथे संध्याकाळची वेळ आहे, 5-6 वाजलेले आहेत. इथे तर चला आता आपण लँड झालेलं आहे, उतरूया. तर हे आहे अबुधाबीचं ग्रँड असं एअरपोर्ट. तर बऱ्यापैकी आमचं फिरून झालं आणि सिक्युरिटी चेकिंग वगैरे परत इथे करावंच लागतं, प्रत्येक कंट्रीचा रूल आहे. सो आता सगळं व्यवस्थित झालं आहे, आता आपण दिल्लीला जाण्याच्या प्लेनमध्ये बसणार आहोत. रात्रीची वेळ आहे त्यामुळं मी काही फिल्मिंग केलं नाही. सो आता चला आपण दिल्लीला उतरूया काही वेळातच. तर फायनली आपण भारतातल्या दिल्ली एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत. तर यावेळेसच्या जर्नीमध्ये खूप वेगळा अनुभव आला, तर चला मी तुमच्याशी शेअर करते. मंडळी, आम्ही आता दिल्ली एअरपोर्टला आलेलो आहोत. 3:30 वाजता झालो पहाटे, पण शिर्डीची फ्लाईट आमची 9:00 होती स्पाईस जेट, ती पोस्टपोन झाली आहे 2:30. सो खूप बोर होत आहे त्यामुळं आम्ही नुसतं फिरतो आहे इकडं तिकडं. कधी बोर्डिंग चालू होईल कधी असं झालं आहे. आता खूप थकलो पण आहे, 3:30 वाजल्यापासून एवढं काय करायचं, खूप बोर झालं आहे. आणि प्लेनमध्ये तर इतकं विचित्र प्रकार झाला, वातावरणामुळे इतकं प्लेन हे होत होतं, खूप लोकं ओरडत होती, सगळे देवाचं नाव स्मरण करत होते, इतकं डेंजर झालं होतं. आणि दोन वेळेला तसं झालं, खूप लोकं घाबरली. आणि त्याला तर सकाळी 3:15 जेव्हा व्यवस्थित लँड झालं प्लेन, त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तो पायलटसाठी. अशी एकदम विचित्र घटना, एवढ्या वर्षांमध्ये आम्ही नेहमी येतो कधीच झालं नाही. आणि इतिहाड ह्या एअरवेजमध्ये आम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हल केलं, तर त्यात असा अनुभव आला. बाकी खूप छान आहे इतिहाडच्या सगळ्या गोष्टी, पण वातावरणामुळं आणि दिल्लीचं वातावरणच असं आहे ना, प्लेन खूपच पोस्टपोन्ड होत आहे, कॅन्सल होत आहे, त्यामुळे हे तर होणारच होतं. तर असं काही अनुभव आलं नाही आम्हाला. आता वाट बघतो आहे आता कधी प्लेनचा होईल रेडी आणि कधी आम्ही जाणार शिर्डीला. तर बघूया आता काय होतं ते. फायनली खूप वेळेस टाईम चेंज होऊन आणि फ्लाईट डिले होऊन गेट चेंज होऊन आता आमची बोर्डिंग सुरू होईल आणि आता आपण निघतोय शिर्डीला. सो आता इथे इथून दिल्लीपासून 2 तासात आपण शिर्डीला पोहोचणार आहोत. तर खूप टाईम होता त्यामुळं फ्रेश वगैरे झालो आहे मस्त आम्ही. तर आता खूप एक्साईट आहोत, तर चला निघूया. फायनली आम्ही शिर्डीला जाण्याच्या प्लेनमध्ये बसलेलो आहोत. एका दृष्टीने आनंद पण आहे आणि तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचा थकवा बघू शकता, खूप वैताग आलेला होता आम्हाला. सो आता चला आपलं प्लेन सुरू झालेलं आहे. दिल्लीपासून शिर्डीपर्यंत अगदी 2 तासातच आपण पोहोचतो आहोत. तर तुम्ही बघू शकता थोडंसं आभाळ आहे, खूप छान दिसतंय वरतून. तर चला आता आपण थोड्याच वेळात शिर्डीत आपलं प्लेन लँड होणार आहे. फायनली आम्ही शिर्डीला उतरलेलो आहोत. तर हा व्लॉग मला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. इथून पुढचे आमचे भारतातले खूप छान छान व्लॉग्स मी लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.